आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरातील कचरा कुंडीची लागली वाट, कचरा रस्त्यावर होतोय सपाट, आरोग्य सभापतींनी लक्ष देण्याची अपेक्षा. जयसिंगपूर शहरात दोन आघाड्या सत्तेत आहेत, पण कचऱ्याचा प्रश्न काही सुटत नाही. शहरातील जनतेने राजर्षी शाहू आघाडीच्या कारभाराला कंटाळून ताराराणी आघाडीलाही अल्पमतात नगराध्यक्षपद देऊन आणलं आणि बहुमत राजर्षी शाहू आघाडीकडे ठेवलं. राजर्षी शाहू आघाडीने बहुमताच्या बळावर आरोग्य सभापतीपद खेचून घेतलं, पण सध्याची परिस्थिती पाहता आरोग्य सभापतींचा शहरात दौराच नाही आणि समिती सदस्यही फिरकत नाहीत, यामुळे जनतेत नाराजी आहे. शहरातील कचरा कुंड्या सगळ्या भरल्या आहेत, शिवाय खाली कचरा पडून दुर्गंधी पसरत आहे. कचरा उचलण्यासाठी ज्या कंत्राटदाराला पैसा दिला जातो तो कोणत्या डबऱ्यात चाललाय असाच प्रश्न आता जनतेला पडलाय. ताराराणी आघाडीचे म्होरके शीतल गतारे यांनी डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आणि संजय पाटील यड्रावकर हे शहरात काम करत नाहीत असं सांगून कोल्हापुरातून ताराराणी आघाडीला आणलं. आता त्यांचा संवाद राजर्षी शाहू आघाडीबरोबर चांगला आहे. आता त्यांनी शहरातील प्रश्न तरी सोडवावेत अशी मागणी होत आहे. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.